हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 4 प्रॅक्टिकली सोडवून पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 4 सोडवण्यासाठी पहिल्यांदा टॅली प्राइम नावाचं सॉफ्टवेअर ओपन करूया. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सेम कंटिन्यू एज्युकेशन मोड, इथं नवीन कंपनी तयार करायची, कंपनी क्रिएट, कंपनी नाव द्यायचं टेस्ट नंबर 4 महाराष्ट्र. इथं मेंटेन अकाउंटिंग यस, मेंटेन इन्व्हेंटरी यस, बाकी सगळं नो. जुनी कंपनी बंद करण्यासाठी कंपनी शट, सिलेक्ट एसएस एज्युकेशन, कंपनी बंद झालेली आहे. त्यानंतर आता आपण पहिली एंट्री करायला घेऊया. पहिली एंट्री करण्यासाठी काय करायचं आहे, वाउचर घ्यायचा. आता बघा, इथं कॅपिटल आले आपल्या बिझनेसकडे, म्हणजे पैसे आलेत, म्हणून कुठला घ्यायचा, रिसिप्ट वाउचर. गेटवे ऍप टॅली वाउचर, रिसिप्ट वाउचर. इथं क्रेडिट साइडला काय येणार, प्रणाली कॅपिटल तयार नाहीये, क्रिएट प्रणाली. कॅपिटल अंडर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर अमाऊंट बघायची आहे 5 लाख रुपये. त्यानंतर डेबिट साइडला येणार कॅश, सिलेक्ट करून घ्यायचं, तयार आहे, एंट्री ऍक्सेप्ट. दुसरी एंट्री करायची, पैसे बँकेत भरलेत म्हणून येणार कॉन्ट्रा वाउचर. कॉन्ट्रा वाउचर सिलेक्ट करायचा, क्रेडिट येणार कॅश, किती पैसे भरलेत, 2 लाख रुपये. डेबिटला येणार कॅनरा बँक, तयार नाहीये, क्रिएट अंडर बँक अकाउंट. एंट्री ऍक्सेप्ट. नेक्स्ट एंट्री बघा, आता ज्यावेळेस अशी एंट्री येईल, आता इथं आपल्याला बघा जे डिस्काउंट पण यूज करायचे आहे, स्टॉक ग्रुप वापरायचे आहे, परचेस रेट सेल्स रेट म्हणजे स्टँडर्ड रेट पण वापरायचे आहे, आणि स्टॉक कॅटेगरी पण वापरायचे आहे. अशा वेळेस ज्यावेळेस एंट्री येईल त्यावेळेस त्या एंट्रीचे ऍक्टिव्हेशन करायची. आता आपण इथे लाईन पाहत जाऊया, कोणकोणते ऍक्टिव्हेशन आपल्याला करायला लागतील. पहिल्यांदा डिस्काउंटचं ऍक्टिव्हेशन करायला लागेल. आता तुम्हाला बघा डिस्काउंटचं ऍक्टिव्हेशन आठवत आहे का, नसेल आठवत तर मी पुन्हा सांगतो. सेम गेटवे ऍप टॅलला यायचं, गेटवे ऍप टॅल नंतर F11 प्रेस करायचं कीबोर्डनं. F11 केल्यानंतर इथं शो मोर फीचर्स यस करायचं. यस केल्यानंतर बघा इथं दाखवतंय यूज डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस, हे काय करायचं, यस करायचं, हे ऍक्सेप्ट करायचं. माझं डिस्काउंटचं ऍक्टिव्हेशन झालं आहे, त्यानंतर स्टॉक ग्रुपला ऍक्टिव्हेशन करावं लागत नाही. त्यानंतर इथं बघा दोन्ही रेट एकत्र दिलेत, परचेस रेट सेल्स रेट, दोन्ही रेट जर एकत्र दिले असतात त्याचा अर्थ काय होतो, आपल्याला स्टँडर्ड रेटचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे. आता स्टँडर्ड रेटचं ऍक्टिव्हेशन काय आहे, तर गेटवे ऍप टॅली क्रिएट, क्रिएट नंतर कुठे यायचं, स्टॉक आयटम मध्ये. स्टॉक आयटम मध्ये काय आलं नंतर काय करायचं, कीबोर्डनं F12 प्रेस करायचं. F12 प्रेस केल्यानंतर प्रोवाइड स्टँडर्ड अँड बाईंग सेलिंग रेट, हे काय करायचं, यस करायचं. हे झालं स्टँडर्डचं ऍक्टिव्हेशन. त्यानंतर आपल्याला पुढचं बघू ऍक्टिव्हेशन कोणतं करायचं आहे, स्टॉक कॅटेगरीचं. स्टॉक कॅटेगरीचं ऍक्टिव्हेशन पण सेम आहे, गेटवे ऍप टॅली क्रिएट स्टॉक आयटम. इथं स्टॉक आयटम पैसे आल्यानंतर F12 प्रेस करायचं. F12 मध्ये इथं बघा आहे यूज स्टॉक कॅटेगरी फॉर आयटम्स, हे काय करायचं, यस करायचं, ऍक्सेप्ट करायचं. आता आपण एंट्री सोडवायला घेऊया. वाउचर मध्ये यायचं, परचेस वाउचर. पार्टी नेम काय आहे, गणेश मोबाईल्स. पार्टी नेम तयार नाहीये, क्रिएट अंडर ग्रुप संडी क्रिएटर. इथं परचेस लेजर तयार नाहीये, क्रिएट परचेस अंडर परचेस अकाउंट. पहिला स्टॉक आयटम आहे बघा इथं नोकिया 2690, तयार नाहीये, अल्ट प्लस सी. नोकिया 2690 नेम घ्यायचं, अंडर
अंडर स्टॉक ग्रुप कुठला दिला इथं, मोबाईल तयार नाहीये, क्रिएट, बाकी काही चेंज करायचं नाही, आय एस ऍक्सेप्ट करायचं. त्यानंतर कॅटेगरी, कॅटेगरी कोणती दिली, नोकिया तयार नाहीये, क्रिएट, बाकी सगळं सेम. त्यानंतर युनिट, युनिट कोण देणार, नंबर्स तयार नाहीये, क्रिएट, नोज, नंबर, डिसप्लेस झिरो, ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा इथं विचारत आहे सेट स्टँडर्ड रेट काय करायचं, आपल्याला स्टँडर्ड द्यायचं आहे म्हणून काय करायचं, यस करायचं. यस केल्यानंतर सेम तुमची जर डेट आली नसेल तर टाईप करून घ्या 1 एप्रिल 2020. जर आले असेल तर काही प्रॉब्लेम नाही, एंटर बटन करून पुढे यायचं. इथं परचेस रेट येणार जो आहे 3000 रुपये, एंटर करायचं. इथं सेल्स रेट येणार 5000 रुपये, एंटर. त्यानंतर बघा इथं क्वांटिटी दिली 5, क्वांटिटी प्रेस केलं इथं बाय डिफॉल्ट रेट आलेला आहे. त्यानंतर डिस्काउंट, डिस्काउंट आहे 5%, इथं 5 टाईप करायचं, एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर दुसरा स्टॉक आयटम बघा सॅमसंग 3350 तयार नाहीये, अल्ट प्लस सी, नाव सॅमसंग 3350, स्टॉक ग्रुप तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायचा मोबाईल. स्टॉक कॅटेगरी इथं दिली सॅमसंग, तयार नाहीये, क्रिएट, बाकी सेम. इथं युनिट नोज घ्यायचं, सेट स्टँडर्ड येणार यस. इथं परचेस रेट दिलाय 4000, सेल्स रेट आहे 6000, एंट्री ऍक्सेप्ट. क्वांटिटी किती आहे 3, डिस्काउंट 5%. त्यानंतर तिसरा स्टॉक आयटम आहे रेडमी 1450, तयार नाहीये, अल प्लस सी, स्टॉकचा ग्रुप येणार मोबाईल, सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर कॅटेगरी आहे रेडमी, तयार नाहीये, क्रिएट, ऍक्सेप्ट. युनिट येणार नोज, सेट स्टँडर्ड रेट यस. परचेस रेट आहे 8000 रुपये, सेल्स आहे 9000 रुपये. त्यानंतर क्वांटिटी आहे इथं 3, डिस्काउंट 5%, त्यानंतर एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा इथं नेक्स्ट एंट्री दिली या पेड वेजेस ऑफ ₹5000 बाय कॅश, पेड केलेत म्हणजेच वाउचर येणार, पेमेंट वाउचर. डेबिट साईडला काय येणार, वेजेस पेड किंवा वेजेस एक्सपेन्सेस केलं तरी चालू शकतं, वेजेस पेड, अंडर ग्रुप डायरेक्ट एक्सपेन्सेस, अमाऊंट आहे 5000 रुपये, कशी पेड केली, कॅश न, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर परचेस टेबल फॅन ऑफ ₹25000 फॉर रोहिणी फॅन्स, रोहिणी फॅन वरून काय केलेलं आहे तर इथं परचेस टेबल फॅन सिलेक्ट परचेस केलेला आहे. आता टेबल फॅन हा काय फिक्स ऍसेट्स आहे, ते इथं उधारीव खरेदी केले म्हणून वाउचर येणार जर्नल वाउचर, सिलेक्ट करायचा. डेबिटला येणार टेबल फॅन, तयार नाहीये, क्रिएट, अंडर ग्रुप फिक्स ऍसेट्स. इथं अमाऊंट येणार 25000 रुपये, क्रिएटला येणार रोहिणी फॅन्स, तयार नाहीये, क्रिएट, अंडर ग्रुप सन्ड्री क्रिएट, त्याच्याकडून परचेस केलेला आहे म्हणून एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा इथं पुन्हा सेल्सची एंट्री आहे, सेल्स कुणाला केलंय, सुनील मोबाईलला, सेल्स वाउचर, पार्टीएम तयार नाहीये, क्रिएट, सुनील मोबाईल्स, अंडर सन्ड्री डेटर्स, हे सिलेक्ट ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे असं. त्यानंतर सेल्स लेजर तयार नाहीये, क्रिएट, सेल्स, अंडर सेल्स अकाउंट. त्यानंतर स्टॉक आयटम आहे बघा पहिला नोकिया 2690, नोकिया 2690, 3 क्वांटिटी, डिस्काउंट आहे 3%. दुसरा आहे सॅमसंग 3350, सिलेक्ट करून घ्यायचं तयार आहे म्हणून, 2 क्वांटिटी, डिस्काउंट आहे 5%. तिसरा स्टॉक आयटम आहे रेडमी 1450, सिलेक्ट करून घेतला, 2 क्वांटिटी, डिस्काउंट आहे 2%. एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट एंट्री बघा रिटर्नची आहे, रिटर्न फॉलोइंग आयटम टू गणेश मोबाईल. गणेश मोबाईल काय केलंय आपण, परचेस केलंय म्हणजे ही एंट्री कुठे, परचेस रिटर्नला. परचेस रिटर्न म्हणजेच काय,
डेबिट नोट. सेम वाउचर सिलेक्ट करण्यासाठी ऑर्डर वाउचर डेबिट नोट. पार्टी नेम काय येणार आहे? गणेश मोबाईल तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायचं. परचेस लेजर सिलेक्ट करून घ्यायचं. कोणता रिटर्न केलेला आहे? नोकिया 2690 एक क्वांटिटी सिलेक्ट करून घ्यायचं. नोकिया 2690 एक क्वांटिटी. आता ज्यावेळेस आपण रिटर्न करेल त्यावेळेस डिस्काउंट यूज करायचा नाहीये. त्यानंतर दुसरा स्टॉक आयटम आहे सॅमसंग 3350 एक क्वांटिटी एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा इथं पुन्हा एक आहे रिटर्नची एंट्री. सुनील मोबाईलला रिटर्न केलंय. सुनील कोण गेलं? सेल्स केलं होतं, ते रिटर्न आणलंय. म्हणजेच हे काय ना सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची एंट्री कुठे घ्यायची? क्रेडिट नोटला. हे क्रेडिट नोट सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर पार्टी नेम सुनील मोबाईल सिलेक्ट करायचं. सेल्स लेजर सेल्स सिलेक्ट करायचं. त्यानंतर स्टॉक आयटम्स नाव आहे नोकिया 2690 एक क्वांटिटी. रिटर्न डिस्काउंट घ्यायचा नाही. एंट्री ऍक्सेप्ट केली. त्यानंतर बघा शेवट सेकंड लास्ट आहे ऑल द रिमेनिंग अमाऊंट पेड केले आहे गणेश मोबाईलला म्हणून पेमेंट वाउचर. पेमेंट वाउचर सिलेक्ट करायचा. डेबिट लेणार गणेश मोबाईल्स सिलेक्ट करून घ्यायचं तयार आहे. ऑल रिमेनिंग म्हणजे काय? हा करंट बॅलन्स दिसतोय तो घ्यायचा 41450. सर्व घेतला की तो काय होतो? झिरो होतो. क्रेडिट लेणार कसं पेड केलं? चेक न चेक म्हणजे आपल्या कुठली बँक आहे अवेलेबल. बघा इथं आपण बँकेत कुठले पैसे भरलेत? कॅनरा बँकेत. मग घ्यायचं सिलेक्ट करून कॅनरा बँक. इथं बँकेची इन्फॉर्मेशन विचारायला टाकायची गरज नाहीये. एंट्री ऍक्सेप्ट. नेक्स्ट ऑल रिमेनिंग अमाऊंट रिसिव्ड. पैसे आलेत म्हणून वाउचर येणार रिसिव्ह वाउचर. कुणाकडून पैसे आलेत? सुनील मोबाईल तयार आहे सिलेक्ट करून घ्यायचं. सुनील मोबाईल किती आलेत? ऑल अमाऊंट म्हणजेच ओपनिंग जो करंट बॅलन्स आहे तो घ्यायचा 38590. डेबिटला कसे आलेत पैसे? बाय कॅश. कॅश सिलेक्ट करून घ्यायचं. एंट्री ऍक्सेप्ट. अशा प्रकारे आपण ही टेस्ट नंबर 4 सोडवली आहे. आता आपण त्याचे रिपोर्ट बघूया. पहिला आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बघण्यासाठी गेटवे ऑफ टॅली बॅलन्स शीट. इथं बघा अमाऊंट आहे 5,25,000. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट सेम याच्या खालीच 7,807 नेट लॉस. त्यानंतर ट्रायल बॅलन्स डिस्प्ले मोर रिपोर्ट ट्रायल बॅलन्स इथं आहे 5,63,590. त्यानंतर बँक बॅलन्स सॉरी इथं वर टाईप करायला पाहिजे 5,63,590. त्यानंतर आहे कॅश सेम अकाउंट बुक कॅश बँक बुक. इथं कॅश आहे बघा 3,33,590. त्यानंतर बँक बॅलन्स 1,58,550. कुठल्या बँकेचा आहे? कॅनरा बँकेचा आहे. त्यानंतर वर्किंग कॅपिटल गेटवे ऑफ टॅली रेशिओ अनालिसिस वर्क कॅपिटल आहे 4,67,140. अशा प्रकारे आपण रिपोर्ट सुद्धा पाहिले आहेत. तर तुम्ही हा टेस्ट पुन्हा एकदा सोडून घ्या. थँक्यू. या व्हिडिओ बद्दल किंवा टॅली प्राइम कोर्स बद्दल तुम्हाला काही शंका असेल अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.